राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्यामध्ये झाकीर नाईक ज्याच्यावर टेरर फंडिंगचा आरोप आहे आपल्याकडून केंद्र सरकारकडून 4.5 कोटी रुपये का जनता पक्षाचे दौंडचे आमदार देवेंद्र फडणवीस यांचं अंडरगार्मेंट बरं का एकदम खास 500 कोटी का मनी लॉन्ड्रिंग तुमच्यावर खरोखर संघाचे संस्कार किंवा अटलजींचे संस्कार असतील तर हे बाजूला तुमच्या बसलेत ना मुख्यमंत्री आणि त्यांची पोरटोरं जे खरे लाभार्थी आहेत या कोविड घोटाळ्यातले राधाकृष्ण विखे पाटलांच्या संस्थांना झाकीर नाईक 4.5 कोटी रुपये का देतो किंमत आहे चौकशी करण्याची फडणवीसांची किंवा या ईडीची गृहमंत्र्यांनी पत्र लिहावं ईडीला की राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्यामध्ये झाकीर नाईक ज्याच्यावर टेरर फंडिंगचा आरोप आहे आपल्याकडून केंद्र सरकारकडून 4.5 कोटी रुपये का मिळाले कसे आले त्या पैशाचं काय व्यवहार होते त्याच्यामागे काय हालचाली होत्या फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री म्हणून माहिती नसेल तर आम्ही द्यायला तयार आहोत ते तुमच्या बाजूला मांडी लावून बसतात. राहुल कुल 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग हे पहा काल आणि परवा ही सगळी कागदपत्र ईडीकडे पोचली आहेत त्या संदर्भात माझ्याकडे ईडीची पोच पावती रिसीव. राहुल कुल भारतीय जनता पक्षाचे दौंडचे आमदार देवेंद्र फडणवीस यांचं अंडरगार्मेंट बरं का एकदम खास 500 कोटी का मनी लॉन्ड्रिंग राहुल कुल बीजेपी के एमएलए हा पुरा कारखाना भेज दिया क्या कर रहे हैं फडणवीस साहब दूसरे की तरफ उंगली दिखा रहे हैं ना ये वीडियो को मैंने भेज दिया है और आपके पास भी भेज दिया है उसके ऊपर आप बात करो मिस्टर फडणवीस आप उसके ऊपर बात करो. दादा भुसे 178 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग ईडीकडे कागद पोचलेला आहे हा ईडीच्या कार्यालयाचा चिक्का आहे डायरेक्टर ऑफ ईडीलाही कागद दिले सगळे. उद्या अब्दुल सत्तारचे 750 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंगचे कागद ईडीकडे जातील करत्या कारवाई उद्या जातील माझ्या हिंमत आहे याच्यावर बोलण्याची बाहेरून नुसते बोलताय तुम्ही आपल्या विरोधकांवर हिंमत असेल तुम्हाला खरोखर भ्रष्टाचाराच्या संदर्भात काही करायचं असेल खरोखर मनापासून तर आपल्या घरापासून साफसफाई करा तुम्ही खरोखर सच्चे असाल तुमच्यावर खरोखर संघाचे संस्कार किंवा अटलजींचे संस्कार असतील तर हे बाजूला तुमच्या बसलेत ना मुख्यमंत्री आणि त्यांची पोरटोरं जे खरे लाभार्थी आहेत या कोविड घोटाळ्यातले जर झाला असेल तर तुमच्याकडेच बसलेत ते जर असा काही घोटाळा झाला असेल त्यांचं म्हणणं असेल आम्ही म्हणतो नाही असा काही घोटाळा झाला असेल असं आपलं म्हणणं असेल तर मग फक्त आपले राजकीय विरोधकांवर धाडी का वर्षा बंगला जाऊन बघा कोण बसलाय त्याच्यातच घोटाळेबाज बसलेले आहेत ना महानगरपालिकेत ज्याने घोटाळे केले आहेत स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील इतर कमिट्यांचे चेअरमन असतील ठाणे कल्याण डोंबिवली इथे सुद्धा कोविडची सेंटर्स उभी राहिली कोण चालवत होतं मुख्यमंत्र्यांच्या घरातलेच लोक त्याच्यात कमिशन घेत होते ना. ऑक्सिजन पुरवठादार कंपनी कल्याण डोंबिवलीची खोटी बिलं देऊन पैसे काढलेले आहेत त्या काळामध्ये हे तुमच्या व्यासपीठावर आहे त्या कोविडच्या घोटाळ्यात 5.5 ते 6.5 कोटीची खोटी बिलं ठाणे आणि कल्याण महानगरपालिकेतून ह्या लोकांनी घेतली त्यात कोणाचा मुलगा आहे कट मारण्यात 40% हे जरा समजून घ्या आणि मग आमच्याकडे बोट दाखवा ही तर पुरावेच आहे बोला.